या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। भोकरदन राजूर रस्त्यावरील बरांजळा पाठीजवळ असलेल्या केळणा पूर्णा प्रोड्युसर कंपनीच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडमध्ये सोयाबीनच्या बोगस बियाणांची पॅकिंग सुरू असल्याची गुप्त माहिती भोकरदन कृषी विभागाला मिळाल्यानंतर दुपारी 4:30 दरम्यान कृषी विभागामार्फत त्या स्थळी जाऊन कडक कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये 25 किलो पॅकिंग वजन असलेल्या तब्बल 332 विना लॉट नंबर विना पॅकिंग तसेच विना एक्सपायर डेट असलेल्या बॅगचा मोठा साठा आढळून आलेला आहे। यावेळेस सदर गोडाऊन चालविणारे विजय गंगाराम म्हस्केरा, राहणार बरांजळा लोखंडे आणि पॅकिंगचे काम पाहणारे सुनील भाऊसाहेब कराडे यांना सुरू असलेल्या पॅकिंग बाबत अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही, म्हणून सदर पॅकिंग होत असलेल्या बोगस बियाणांचा साठा जप्त करण्यात आला असून त्यावर विक्रीकरिता बंदी घालण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। या नावानं या सोयाबीनची पॅकिंग गोडाऊन मध्ये लोकप्रिय सीड्स प्रायव्हेट लिमिटेड तेलंगणा या कंपनीचे KDS 736 फुले संगम सोयाबीनचे बियाणे या ठिकाणी पॅकिंग सुरू असताना आढळून आलेले आहेत। यात या 25 किलो पॅकिंगच्या 213 बॅग आढळून आलेले आहेत। तर बायडेन ॲग्रोव्हिट प्रायव्हेट लिमिटेड हनुमाननगर गारखेडा परिसर संभाजीनगर या नावानं पॅकेट 77 उत्पादित केलेल्या सोयाबीनच्या एकूण 119 बॅग आढळून आलेल्या आहेत। विशेष म्हणजे यात लॉट नंबर उत्पादित तारीख नमूद नसल्यामुळे हा मोठा साठा बोगस असल्याचं दिसून आलेलं आहे। या कार्यवाहीमध्ये तालुका कृषी अधिकारी भुते, बियाणे निरीक्षक RL तांगडे, त्याचबरोबर पंचायत समिती भोकरदन, कृषी सहाय्यक SG रोकडे, PP भोपळे यांनी काम पाहिले अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।